वेलकम टू मास्टर रेसिपीज. आज आपण जिथे रेसिपी बघणार आहे ते खूप छान डेझर्ट आहे, स्नॅक पण आहे आणि सगळ्यांनाच आवडतं. खूप सोपी आणि खूप जास्त टेस्टी असे व्हॅनिला फ्लेवर्ड एगलेस कपकेक्स. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागेल मैदा, बटर. बटर हे आपण जे घेतलं आहे सॉल्टेड बटर आहे. आणि जर का तुम्ही सॉल्टेड बटर नसेल घेतलं, अनसॉल्टेड असेल, तर आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ घ्यायचं आहे. व्हिनेगर, व्हॅनिला एसेन्स, खायचा सोडा, बेकिंग पावडर, पिठी साखर, दूध, मिल्क पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. इंडियन सोसायटीमध्ये आपण सगळं हाताने घेतो, चिमूटभर मीठ, थोडासा तिखट असं. पण जेव्हा आपण बेकिंगकडे येतो, बेकिंग त्याच्यातल्या त्यात एक सायन्स आहे, त्याचे काही फिक्स ठरलेले प्रमाण आहेत वेस्टर्न कलिनरीच्या हिशोबाने. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा तुम्ही बेकिंग कराल आपल्याला काही फिक्स माप यूज करायचे आहे. त्याच्यासाठी सगळ्यात मेन असतात हे चार: एक कप, अर्धा कप, 1/3 कप आणि 1/4 कप. आणि तसेच हे चार चमचे येतात. हा आहे 1 टेबलस्पून, हा 1 टीस्पून, हा 1/2 टीस्पून आणि हा 1/4 टीस्पून. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागेल मैदा. मी 2 कपचं घेते कारण की अर्थातच आमची टीम खूप मोठी आहे. आणि असा फ्लॅट करून घ्यायचा, व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याने. बेसिकली आपण नेहमी जे 3 चाळून घेण्याची जी प्रोसेस आहे ती याच्यासाठी असते की मैदा आणि बेकिंग पावडरमध्ये जास्तीत जास्त हवा आपण जितकी त्याच्यात शिरेल तितकं त्याच्या केक फुगण्याला चांगलं राहील म्हणून. आता 2 कप मैदा घेतल्यानंतर 1 कप मिल्क पावडर घ्यायचं आहे. ही बेकिंग पावडर घेतली आहे, 1/2 टीस्पून घ्यायची आहे, 1 आणि अजून त्याच्यात 1/2. आणि हा बेकिंग सोडा आहे, 1/2 टीस्पून. सरळ याला लो स्पीडवर 40 सेकंड किंवा 1 मिनिट फिरवून घ्या. 1 कप बटर, ही आपल्याकडे पिठी साखर आहे, ही आपल्याला घ्यायची आहे 1 कप. ही पण मी तुम्ही बघितलं असेल तर मोजूनच घेतली आहे. आपण याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला दिसत असेल की साखर आणि बटर पूर्ण नीट एकजीव होऊ द्या. हे तिथपर्यंत बीट करायचं आहे जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी पण चेंज होणार, हे असं खूप क्रीमी दिसायला लागणार मिक्सर आणि त्याचा रंग बदलणार. हे बघा, येल्लो कलरचं दिसत होतं, एकदम लाईट येल्लो कलरचं, आणि आता ते हळूहळू पांढरं होतं आहे. आता याच्यात आपण हे जे मिल्क पावडर, मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर याचं मिश्रण होतं ते मिक्स करूया. आणि एकदा मैदा त्याच्यात आपण टाकला की तुम्ही त्याला जितकं कमी फेटाल तितका तो केक जास्त सॉफ्ट बनेल. एकदम हलक्या हाताने आणि एकदम कमी स्पीडवर याला थोडं मिक्स करा. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, असे ओले ब्रेड क्रम्स असतात त्याच्यासारखी याची कन्सिस्टन्सी झाली आहे. आणि हे आपल्याकडे दूध आहे, ते आपण याच्यात थोडं थोडं मिक्स करूया. आता मी आज तुम्हाला मिक्सिंगच्या बाबतीत एक इम्पॉर्टंट प्रोसेस सांगणार आहे. तर एक फेमस मेथड आहे ज्याला कट अँड फोल्ड मेथड म्हणतात. जे काही तुमचं मिक्सर असेल त्याच्या सेंटरमध्ये चमच्याने 2 कट करा आणि 1 पूर्ण मिक्सर फोल्ड करा. पुन्हा 2 कट करा आणि फोल्ड करा. दूध एकदम घालू नका, थोडं थोडं टाका. आता एकदम मिक्स झाल्यानंतर असं स्पॅचुलाने मॅश करत करत त्यातले सगळे लम्स काढून घ्यायचे. हे जवळपास 2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आहे आणि याला पुन्हा नीट विस्क करून घेईल. आणि असं हे व्यवस्थित आता मी विस्क करून घेतलं आहे. याची कन्सिस्टन्सी कशी चेक करायची की हे जर का तुम्ही बॅटर उचललं आणि हे जेव्हा पडेल तर याचे जे फोल्ड्स पडतात ना ते मिक्स नको व्हायला, ते तशा स्टिफ राहिल्या पाहिजे. आणि आता एक छोटीशी सिक्रेट ट्रिक, त्याच्या केकला जास्त टिकवण्यासाठी आपण थोडंसं याच्यात व्हिनेगर टाकू. व्हिनेगर टाकू शकता किंवा व्हिनेगरच्या 1/2 क्वांटिटीमध्ये लेमन ज्यूस टाकू शकता. मी व्हिनेगर घेतलं आहे 2 चमचे. पुन्हा याला नीट मिक्स करा. तर आपलं हे व्हॅनिला कपकेक्सचं जे बॅटर आहे हे व्यवस्थित रेडी झालेलं आहे. आता आपण हे सिलिकॉन मोल्ड्स घेतले आहे छोटे कपकेकसाठी, यांना आपण ग्रीस करून घेऊया थोड्या बटरनी. सगळ्यांना व्यवस्थित बटर लावून घ्या. आणि याच्यातच थोडा मैदा. मैद्याची नीट सगळीकडे व्यवस्थित पसरवून डस्टिंग करून घ्या. जर का तुम्हाला हे मी सिलिकॉनचे मोल्ड्स यूज केले आहे, असेच डिस्पोजेबल पेपरचे पण येतात, तुम्ही ते पण यूज करू शकता.
तुम्हाला ही ग्रीसिंग अवॉइड करायची असेल तर तुम्ही सरळ बटर पेपर जे आहे ते पण लावू शकता. पूर्ण एक्सेस मैदा यातला काढून घ्या आणि आता आपण हे जे बॅटर आहे हे या कपकेक मोल्ड्समध्ये टाकून घेऊ. हाफपेक्षा जास्त मोल्ड भरू नका. हलकंच याला असं टॅप करून घ्या आणि आपण याच्यावर एक एक काजू लावून घेऊ. आणि आपला अवन पण प्रीहीट झालेला आहे. हे मोल्ड याच्यावर ठेवा 180 डिग्री सेल्सिअसवर बेक मोडवर 15 ते 20 मिनटं. आता आपण यांना मोल्ड्समधून काढून घेऊया. आणि माझ्याकडे इकडे थोडे असे शुगर स्प्रिंकलर्स आहे. हे वेगवेगळ्या कलर्स किंवा शेप्समध्ये वगैरे तुम्हाला मिळू शकतात कुठल्याही केक शॉपच्या डेकोरेशनच्या शॉपमध्ये. आणि थोडंसं चॉकलेट सॉस आहे. आता आपण या केक टॉपला या चॉकलेट सॉसमध्ये डिप करू. असं मी या चॉकलेट सॉसमध्ये या केक टॉपला डिप करून घेतलं आहे व्यवस्थित. आणि यावर हे रंगीबिरंगी शुगर स्प्रिंकलर्स. आणि अशा तऱ्हेने तयार आहे आपले एगलेस व्हॅनिला कपकेक्स. तर अशाच वेगवेगळ्या पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेल्या रेसिपीजसाठी बघत राहा आमचं चॅनल मास्टर रेसिपीज. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.